अचानक आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गुंजाळवाडी परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं तर आहेच, परंतु त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे बांध जमीन वाहून गेलेली आहे। काही शेतकऱ्यांच्या बोरवेलला धोका देखील पोहोचलेला आहे। प्रशासनाने या संदर्भामध्ये या झालेल्या नुकसानीची पाहणी तातडीने करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जमिनी वाहून गेल्यात, बांध वाहून गेलेत, अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे। गुंजाळवाडी परिसरामध्ये द्राक्षाच्या बागा अधिक प्रमाणात आहे। ह्या अचानक झालेल्या पावसामुळे या द्राक्ष बागांना सुद्धा मोठा फटका बसू शकतो। कृषी विभागाने तातडीने या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, गुंजाळवाडी। गुंजाळवाडीत जाण्यायेण्यासाठी ढवळे व डोंगरे पावकीचा रोड पूर्ण बंद झाला। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।